गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपला लेह मधला पहिला दिवस आहे आणि आज लेह मध्ये आपण आज लोकल साईट सीईंग करणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण जातोय शांती स्तूपाला. एक मस्त असं त्यांचं तिथलं प्रेरणास्थान आहे. तिथं आपण थोडा टाइम स्पेंड करू. त्याच्यानंतर आपण दुपारी लेह पॅलेस बघायला जाऊयात आणि आफ्टर 2 किंवा 3 दुपारी त्या चांगल्या ठिकाणी रेस्टॉरंट बघून आपल्याला जेवण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एकदा जेवण झालं की आपण थोडंसं रूमवरती येऊन परत रेस्ट करू आणि इव्हिनिंग टाईमला आपण जाणार आहोत संगम बघण्यासाठी, जिथं 3 नद्यांचं संगम आहे. त्याच्यानंतर एक गुरुद्वारा आहे आणि येताना आपलं इंडियन आर्मीचं एक मस्तपैकी असं म्युझियम आहे लेहमध्ये, लेह एअरपोर्ट जवळच. तर हे 4 ते 5 गोष्टी आपण लोकलच्या कम्प्लीट बघतोय आणि प्रॉपर आपला आजचा दिवस इथं स्पेंड करतोय. तर बघत राहा. गुड मॉर्निंग फ्रॉम ले. जस्ट काढला तरी लेहमध्ये पोचलोय 12 वाजता आणि त्याच्यानंतर आत्ता ब्रेकफास्ट वगैरे केला आहे. तुम्हाला एक आपलं जे हॉटेल आहे इन द इंडस व्हॅली, 5-स्टार हॉटेल आहे, जे आम्ही बुक केलं होतं आणि त्याचा हा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी आज संध्याकाळी शूट करेन आणि तुम्हाला आपल्या या अपकमिंग ब्लॉगमध्ये पोस्ट करेन. बघून घ्या. आजचा माझा हा आउटफिट आहे, जॅकेट, पिंक शर्ट आणि कॅप. ओके, लेट्स गो. काल जो आपण स्नो एक्सपिरियन्स केला तो स्नो खूप होता. साधारणतः सोनमार्गपासून पूर्ण एक मेरा चेकपोस्ट आहे कारगिलच्या थोडंसं पूर्वी, एक 20 किलोमीटर अप तिथंपर्यंत. तर त्या ठिकाणी जो स्नो आहे ना, तो स्नो एवढा आहे ना आणि विथ हाईट आहे म्हणजे आणि अल्टिट्यूड पण जास्त त्या ठिकाणी भेटलेलं आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक जे टोटल डिस्टन्स आहे 2 तास ते 2.5 तास आम्हाला लागले 100 किलोमीटर क्रॉस करायला. आणि पूर्ण एरियामध्ये स्नो आहे दोन्ही साईडला, स्नो आणि हाय अल्टिट्यूड आहे थोडंसं. ज्यावेळेस आपण वरती हाईटला जातो त्यावेळेस श्वास घ्यायला थोडा त्रास होत असतो. असे सगळे पॅरामीटर्स असतात बर्फात.
दिवस आम्ही लेह सिटी फिरणार आहे. खरदोंग पास आमचा कॅन्सल झालाय कारण की इथं बुलेट घेऊन जायचं ठरलं, त्यामुळे आम्ही गाडी आता परत लेह सिटीला घेऊन जायचं प्लॅन करतो. सीन इकडे डेंजर आहे जरा. ले मार्केटला का हे जर ते पाहिजे काय इथं सगळ्या अल्टोज आहेत इथं, मारुती अल्टो आणि 800 आहेत. आगे रास्ता नाही आहे भैया. बॅकग्राऊंड इकडे गेला, इकडे गेला इथे ना असं बॅकग्राऊंड घेऊ सोर घे खाली घ्या. गुड मॉर्निंग गाईज. तर आमचा आजचा लेहचा पहिला पॉईंट आहे शांती स्तूपाला. पब्लिक थोडंसं कमी आहे बट वातावरण चिल आहे. टेम्परेचर आत्ता मी मागाशी चेक केलं होतं 8 ते 10 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये होतं, त्यामुळेच कॅप विथ थोडंसं कोट आणि सेफ्टी थंडी वाजायला नको म्हणून बाकीच्या ऍक्सेसरीज मी वेअर केलेले आहेत. थोडंसं हाईटला असल्यामुळं तुम्हाला जाणवू शकतं की बोलताना जे मी धाप भरते आपल्याला ते सुद्धा आहे. श्वास घेताना असं दम लागतो 4 स्टेप्स टाकल्यानंतर. तर ते आपण ज्या हाईटला आहोत ना त्यामुळं होतं. हे बघून घ्या शांती स्तूपा. ऍक्च्युली फाटली का रे फाटली शांती स्तूपा. जबरदस्त मंदिर आहे, खूप मोठं आहे, क्राऊड काहीच नाही आहे.
लेह मध्ये कोणच नाही, आम्हीच आहे ती विचारत होतो. व्ही वी आय पी एंट्री भेटली आम्हाला खाली. हा गर्दी नकोच आपल्याला, निवान पाहिजे. नाही गर्दी काय म्हणायला पण राहायच ना. मार्केटला आले. अरे वेंचो तिनं नीचे पुरा आपलं इकडे म्हणला. जॅकेट चालू आहे. नॅशनल आपली वेज थाळी आहे. वेज थाळीमध्ये तुम्हाला दिसते एक भाकरी, राईस, दही, एक छोट भाजी, चिकन, व्हेजमध्ये बटाटा आणि टोमॅटोची कमटी आणि पापड. In all fairness, what you need to do is when you go into Nubra, enjoy there, leave early so that you can spend more time doing a little bit of, you know, off-roading. Aapki sand zabardast hai. It's the best place over there to off-road. Yeah, sand waaki, white sand hai, powder sand hai, you will really enjoy it. Off-roading. Tire ka pressure kam karo. But don't go too low. Agar compressor nahi hai, then you will be wahan pe compressor nahi hai. Ek compressor hona chahiye gaadi mein. Agar hai, fantastic. Iska air pressure 50% karo. Iska abhi 50% karke jana hai. Okay. Aur pahadon par bhi rakho to normal 35 rehta hai tumhara PSI. 35 hai. Haan, to usko 30 pe rakho road pe bhi, highway pe. Okay. Aur pahadon par bhi jaoge, engage all the four wheels. You will get better grip. You will get a better grip. Yeah. Especially on descending. नीचे उतरते वक्त ऑलवेज मेक श्योर योर ऑल व्हील्स आर एंगेज. लो पे ही चलाओ, हाई पे चलाओ, हाई पे चलाओ. और अगर लो कहीं करना है, सेकंड गियर में पिकअप करना, फर्स्ट में नहीं. ओके, वही झटका मारेगी, नहीं उठेगी गाड़ी. सेकंड गियर में ही चढ़ेगी या थर्ड में भी चढ़ सकती है. ओके, थोड़ा ही हो रहा है. एंड इसका ये फ्यूल चाहिए था. फ्यूल है वो, ये फ्यूल चाहिए था अपना. ओके, हाँ वो फ्यूल कहाँ मिलेगा यहाँ पे? The liquid which we put in. Yeah, again. मिल जाएगा? नहीं, gas station में नहीं मिल रहा है. क्यों? The fuel which is diff-fuel. Diff-fuel. AdBlue. Differential का? Yes, AdBlue. Right. Differential की बात कर रहे हैं ना तू? तो यहाँ पे आगे ऊपर ही सारी कार की दुकानें हैं. हाँ हाँ हाँ, वही काम पे. हाँ. ऊपर चढ़ोगे यहाँ से. हाँ. If you go up from here, नहीं कहाँ से? एक मिनट. ये नो एंट्री हो जाएगा. यू गो दिस वे.
यहाँ से लेफ्ट मार के ऐसे घूम के जाओगे पूरे एंड, हाँ पूरा ऐसा हो गया यहाँ से, या तो यहाँ से भी जा सकते हैं, फर्स्ट राइट ले लेना, फर्स्ट राइट लेके इट विल कम टू अ मेन रोड, राइट मेन रोड लेके थोड़ा सा लेफ्ट मारोगे राइट चले जाना, राइट साइड पे सारी गाड़ियों की दुकान है, डिफरेंशियल का ऑयल मिल जाएगा। तो भी 2000 किलोमीटर दिखा रहा है फिर भी। My name is Sushil Paul. Yes, thank you, sir. Okay. Nice to meet you, sir. Yeah, do you guys do blogs and all? Like, who, me? Yeah. Nahin. Where is your next destination? लेहमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत, बट थोडंसं आता आम्ही लवकर आल्यामुळं आणि सीझन जस्ट स्टार्ट होतो त्यामुळे इथं पब्लिक थोडंसं कमी आहे आणि आम्हालासुद्धा तशा प्रकारचं टायमिंग हवं होतं जिथं आम्ही एक मस्तपैकी टाईम स्पेंड करू शकू। तर त्यासाठी आम्ही आता पोचलेलो आहे आपल्या ड्रीम डेस्टिनेशनला लेह या ठिकाणी। तर लेहमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लोर करतो आहे, कुठल्या कुठल्या प्लेसेसला व्हिजिट करतो आहे हे तुम्हाला इथल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल। थंड आज काढून घेऊ का इकडून राईट साईड आलेलो आहे संगम पॉईंट बघण्यासाठी जिथे दोन रिव्हरचा संगम होतो। हा पॉईंट खूप फेमस आहे आणि हा पॉईंट जो आहे ना तो व्हॅलीमध्ये जबरदस्त व्हॅली तुम्हाला दिसते, तुम्हाला दाखवतो व्हॅली मी। हे बघा ही अशी व्हॅली आहे, पाठीमागं स्नो दिसतो तुम्हाला, भाऊंचं टाईम लॅप्स आलेलं आहे। हे भाऊ आहेत आपले आणि आता त्यांनी ट्रायपॉड लावला इथं, या इथं ट्रायपॉडवरती भाऊंचं चाललं टाईम लॅप्स। खूप मस्त वातावरण आहे, मिस करतोय बायकोला स्पेशली, वाईफ नेक्स्ट टाईम प्लॅन करेन विथ वाईफ आणि माझी लहान मुलगी स्पृहा, त्यांना खूप मिस करतोय। घरातून आज जे बाहेर पडलो आहे मी, मे बी 7वा किंवा 8वा दिवस आहे आज, मिस करतो आहे खूप सर्वांना। Thank you.
होते सकाळचे ज्यूसेस आहे, ते ज्यूस आपण घेतले आणि सँडविच आहे, त्यानंतर वाटरने म्हण आहे, पपई आहे, एक मस्त पैकी एक कॉम्बिनेशन जे आहे ना ते दहीपासून तयार केलं आहे, एकदम जबरदस्त टेस्ट आहे. आज ब्रेकफास्ट करून एक फक्त एकच पॉईंट करायचा, आज दोन टाकला तिथून परत रेटर नाही. त्याचं चिकन सँडविच राहते इतकं जबर वाटत जबर सिंपल असं राहतं काय राहत मी नाही खायचो रे ऑफिसमध्ये. आम्हाला कसं ऑफिसमध्ये असं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेमिनार करायचे, आमचे वेंडर्स वगैरे ते होस्ट करायचे, सगळे फाईव्ह स्टार एक्सप्लोअर करायचे. मजा अरे बाय फूड खाते दोन सिनेर केलं होतं त्यांचे. पहिला ती गाडी येते तशीच ही गाडी जिथं नाही तिथं ही गाडी इथं जरा ती ट्रीवरचं इथं आपण मेन ट्रीप आहे बघितलं दोन लेकचं. With a cup of coffee. Oops. आता चाललो नुब्रा व्हॅलीला, शेवट पर्यंत जाणार आहे आणि तिथून ड्यू टर्न बघून रिटर्न जाणार आहे. टोटल 150 किलोमीटर आहे, जायला 4 तास लागतात, यायला 4 तास लागतात. आता आम्ही इथं एअर फ्युअल आपलं जे एअर प्रेशर असतं ते 30 सेट करून घेतो आहे थारला, जे रिकमेंडेड आहे ऑफ रोडिंगसाठी. पण आता ते आपण प्रेशर सेट करून घेतलेलं आहे आणि आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे बघत. ग्लव्स घाल ना बाळा, ग्लव्स घ्यायचे का तर तरी या दोन का ले रे मेरा फ्रेंड. तर तुम्ही बघताय स्टोन शूटिंग होतं भरून आणि शेवट रे खाली कोणी गेला तर त्याचा शेवट रे गेम प्ले होते बरोबर रस्त्यावरती सप्पाट होतो तो. तर स्टोनचं काम चालल्यावरती हार्ड डिस्क आपल्याकडे
अगोदर कोयला कसं काढवतो की नाही तिथं काढवायला पूर लागलं. टाइमलॅप्स काढा म्हणजे कसं आहे, 15 सेकंड एसटी होऊन जाते. भाई विचार कर, आपण गाडी जरा खाली गेली सर मग कालच्या लेफ्ट साईड झालं असत ते, तर आपण आता खाली गेलो तर किती कोल्या टोड्या खाणार गाडी, 10-15 होतील. आपण कोल्या टोड्या खायचा मोको आपण किती वाले काय नाही पहिल्याच कोल्या एक टायर केले की आपण दोघातले ड्रायव्हर काय आपला लेफ्टला आधी आपलंच पडते गाडी पडली कशाला विषय संपून घ्यायचा भाई जेसीबी ची खुदाई चालू आहे. जेसीबी बघ खुदाई गाड्या चालल्यात हळू चालू करल्यात. कुठे आहे दिसली नाही गाडी चालल्यात बसले ड्रायव्हर सगळे काय. हे फुंगसुक वांगडू बघा ब्लू कलरचा चॉकलेटला आहे विथ गायचाप खायला आलाय. गायचाप खायलाय तिथं अनशन सोडून दिलाय. पाजे कसं आला इकडं टुरिस्ट आयो ह्याला कसं सोडला पाजेला प्लेन गाईड नाही आला पाहिजे ना तो प्लेन नाही आला. ऑलमोस्ट हायेस्ट माउंटवर त्यात आहे आणि खरदुंगला जातोय. इथून खरदुंग अजून 18 किलोमीटर आहे आणि थोडंसं रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं
गाड्या ज्या आहेत ते स्टॉप करत सोडतात तुला, आणि आम्ही त्यानुसार पुढं रस्त्यांचं वर्क होईल त्यानुसार आम्ही पुढं स्टेप बाय स्टेप जातो आहे. तर बघत राहतो, खूप भारी आहे, मस्त आहे, हायएस्ट पॉईंट आहे, ऑलमोस्ट ढगसुद्धा दिसत आपलं. आता आम्ही साधारणतः 12,000-13,000 फीटला आहोत, आणि खडदुंगला जो आहे तो 14,000-18,000 आसपासचा एक हायएस्ट पीक आहे, जिथं एखादी कार किंवा एक ऑटो मे बी कारच होऊ शकते, असं हायएस्ट पॉईंट आहे. तर बघा, सीन एन्जॉय करा. Experiencing Ladakh. Yeah. It's something different. Yeah. Yeah. आगे जीते. असा विषय. येस, तर आम्ही आता 18,000 feet वरती खडदुंगला प्लस पास इथं तुम्ही बघू शकताय पाठीमागं पूर्ण तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे केले, खूप मस्त वाटतंय. 18,000 feet ची हाईट आहे, 10 मिनिटापेक्षा जास्त थांबायचं नसतं, त्यामुळे आम्ही आता इथून निघतोय. तिथं थोडा स्नोही पडतोय, प्लस थंडी तर खूपच फोन. खोदकाम चालू आहे, त्यामुळे आम्हाला वेटिंग करावं लागतं. हे तर रस्ता पूर्ण चॉकअप झाला आहे.
थोड्या गाट्या गाडीचं वेट वरची वेटिंग करतायत, तिथं फोटो मध्ये काम चालू आहे. असा हा सीन आहे, आयुष्यात एकदा लडाखला यावं सर्वांनी. आणि रोहतांगला किंवा आता आम्ही जिथं गेलो त्या पॉईंटला जरी गेला, खारदुंगला जबरदस्त हायएस्ट पॉईंट आहे, ऑलमोस्ट 18,000 feet होतं. तुम्ही बघितलात आईस होता तिथं, 5-10 minutes पण माणूस नाही थांबू शकत, असा हायएस्ट पॉईंट आहे. मजा आली खूप, सर्व रॅली एन्जॉय केली. शेवट आहे, शेवट तर. आता आम्ही दुपारचं जेवण करतोय, त्यात घेतलेलं आहे मी चिकन फ्राईड राईस आणि चिकन मॅरिनेट आणि फ्रेंच फ्राईज जास्त खाऊन झालेलं आहे. तर चला, भूक लागली खूप, खूप हाईट वरून खाली आलोय. बघा तुम्हाला तो ॲटमॉस्फिअर दाखवतो, मस्त आहे, संध्याकाळी गर्दी असेल. काय करायला वातावरण घेतलं रे जरा. अरे बेंचा पाऊच आहे बघा, ब्लॅक कलरचा तुमचा पण त्यातच आहे, सगळ्या चष्मा दिसत आहेत. निघला कुठं? हो हो, अरे चला बरं झालं. This is frozen river. तर भावांनो, आम्ही आता लेह सोडलेला आहे आणि कारगिल पण क्रॉस करून पुढे आलो आहे. एक छोटस गाव आहे जिथे चेकपोस्ट आहे, तर चेकपोस्ट मधून आम्ही आता क्रॉस करतोय श्रीनगर साठी. थांबलो याच्यासाठी कारण की वेदर कंडिशन जरा खराब आहे आणि ऊन थोडंसं पडत नाही आहे, त्यामुळे 9:30 नंतर गाड्या सोडण्यास स्टार्ट होतील. तिथून आपल्याला डायरेक्ट सोरमार पासून आपण
श्रीनगर निघून जातो. तर आता या वेळेला आम्ही करतोय ब्रेकफास्ट, कारण की आज पहाटे 3 वाजता बाहेर पडलो होतो रूम मधून. हॉटेल 3 वाजता हॉटेल जे होतं आमचं इंडस व्हॅली ते बेस्ट हॉटेल होतं, कारण की त्यांनी आमची खूप काळजी घेतली आहे. आणि या त्यांनी आम्हाला, तुम्ही बघू शकता इंडस व्हॅली हा बॉक्स दिसतो तुम्हाला, त्यांनी आम्हाला सँडविचेस थोडे त्यामध्ये पपई वगैरे आहेत विथ फ्रुट मल्टिपल, एक वॉटर बॉटल आहे आणि एक मिक्स फ्रुट ज्यूस एक मोठ एक सॅचे आहे. तर अशा प्रकारे हॉटेलला मस्त काळजी घेतली आहे. तर हॉटेलचं धन्यवाद, खूप भारी वाटलं तुम्ही आमची सोय केलात 3 वाजता. तर मी आता खातो मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेतो, भूक लाग. तर ट्रॅफिक जे जाम झालं होतं पाठीमागचे 4 तास ट्रॅफिक पॅक होतं, कारण की आईस जो आहे तो 3 ठिकाणी स्लाइड होऊन रस्त्यावरती आला होता सोनमरच्या जवळ. तर त्यामुळं आता ट्रॅफिक आपलं निघालेलं आहे आणि आपण इथून हे सोनमर जे आहे तो एरिया क्रॉस करायला आपल्याला 1 तास लागेल, तिथून श्रीनगर 1 तास, असं 2 तासामध्ये आपण श्रीनगरमध्ये असू आणि आपली लाईफ सेट असेल. ओके, तुम्हाला ट्रॅफिकचे व्हिडिओ दाखवतो मी, बघा आता कशी गाड्या फास्ट झालेत बघून घ्या. शेवटमध्ये ट्रॅफिक, शेवटमध्ये ट्रॅफिक निघालेलं आहे, शेवटमध्ये हे बघा हे ट्रॅफिक आहे पुढे आपल्या हळूहळू चालल्या. ते मेन कमान तुम्हाला दिसते ना, मेन कमान तिथून गाड्या पास होत आहेत आणि इकडं पुढं हा असा रोड आहे, इथून गाड्या तुम्हाला लागत असतील. ह्या हे दिसलं बघा, इथं चालत हे बघा हे चाललं. इकडे काय अवेलेबल छोरा रे, इधर पता है 3 बार हुआ भाई. ओ आता एक लिकास खाली सायकल होता. जाम झालं जाऊन मोठी गाडी मी तर माणूस फसते ना तिथं, असले थंडीमध्ये माणूस फसल्यावर काय करत.
नहीं था भाई, अभी देख एवढा बर्फ आहे खतरनाक, इमॅजिन करू शकत नाही. तुम्ही म्हणताय ना थोडे बिल नाही, थांब ना 2 मिनिट. तुम्ही म्हणताय ना सर बर्फ बघितला काय, बर्फ बघितला काय, इथं आलं असं वाटलं की काय इथं आलंय. एवढा बर्फ आहे आणि डेंजर सीन आहे. 3 ठिकाणी आज सकाळी स्लाइड झालं वाटेमध्ये, एक गाडी खाली गेली म्हणून कळालं. मग जरा आता खाली स्नोफॉल पण झाला एक बुक. आम्ही आता ऑलमोस्ट 10 किलोमीटर आलो. 10 किलोमीटरचं अंतर आम्ही सोनमार्ग क्रॉस केलं की बर्फाचं टेन्शन गेलं, आम्ही डायरेक्टली श्रीनगरमध्ये पोहोचू. जबरदस्त सीन आहे, एकदम भीतीदायक कंडिशन आहे, तर कोण टिकू शकणार नाही. गाडी चालवायला भाऊ देव भाऊ पूर्ण इथं मजा झाली. डेंजर कंडिशन आहे. इथं काम चाललं काय जेसीबीचं? स्नो काढत काम. आणि तुम्ही स्नो जर बघितलं ना तर स्नो ऑलमोस्ट 12 फूट 15 फूट 20 फूट असा हाईटच्या वरती आहे. बघा तुम्ही असं बघितलं आहे स्नोचं काम चालू आहे. स्नो स्नो काढून ते खाला येतो. मशीन आहे, डायरेक्ट थ्रोवर आहे, स्नो थ्रोवर. तो डायरेक्ट स्नो थ्रो करतो आणि रस्त्यातला जो काय स्नो आलेल्यामध्ये काढून टाकतो. तर सीन खूप डेंजर आहे. आयुष्यात एक्सपिरियन्स केला आहे मी सर्वांनी. चुकून करू नका, चुकून करू नका, चुकून पण करू नका. खूप बेकार कंडिशन आहे. आणि आमची आजची कंडिशन अशी होती की जर आज आम्ही निघालो नसतो, आम्ही अडकून राहिलो असतो, तर पुढचे 4 दिवस हा रोड बंद करणार आहेत. आणि एकदाच मग तिकडून श्रीनगरवरून इकडं लेहकडं गाडी येणार आहे. परत 4 दिवस रोड बंद राहणार आणि इकडून लेहकडून जम्मूकडे गाडी येणार आहे. म्हणजे अशी आमची कंडिशन झाली असते. आम्ही कमीत कमी 8 ते 12 दिवस अडकून राहिलो असतो अशा फॉलमध्ये. तर जबरदस्त कंडिशन आहे इकडं. भीती वाटते खूप, का आलो असं वाटतं घर सोडून इकडं लांब मारायला काशी करणार. नाही घाण कंडिशन आहे भावांनो. चुकून पण मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये इकडं घेऊ नका, नंतर लयट घाण लागेल तुमचे. धन्यवाद. जस्ट खाली आलेला आहे. तुम्ही हा आईस बघून घ्या. ब्लॅक कलर, ब्लॅक कलर आहे.